बातमी आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये केलेल्या संयुक्त दौऱ्याची. आज सकाळी तब्बल 1.5 तास आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वरळी मतदारसंघासह दादर आणि माहीममध्ये अजितदादांना घेऊन विकासकामं दाखवली आहेत आणि अजित पवार यांनी सुद्धा या कामांचा बारकाईनं आढावा घेत इन्स्पेक्शन केलं. सकाळी 8 वाजता आदित्य ठाकरे यांनी गाडीचं सारथ्य करत उपमुख्यमंत्र्यांना आधी वरळी मतदारसंघात नेलं. तिथं पाहणी झाल्यानंतर दोघंही दादरमधल्या चैत्यभूमीजवळ बनवलेल्या माता रमाबाई स्मृती व्ह्यूईंग डेकवर पोहोचले. महापालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही नेत्यांनी एकत्र केलेल्या या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे. तर या सगळ्या विकासकामांची अगदी बारकाईनं पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना कामाची माहिती दिली तर अजित पवार यांनी सुद्धा बारकाईनं माहिती जाणून घेतली. पाहुयात अजितदादांचं मिशन इन्स्पेक्शन कसं सुरू होतं. आपण आता तिथं उतरू असं माडी आलं पाहिजे बघायची. आपण जर ते काढलं ना मग अशी नाही का ब्रेजिंग जर केलं तर असं पाणी आलं तर त्याला आणखी ते काय इन्फ्रास्ट्रक्चर पाण्याने जिवंतपणा पण येतो आणि फिरवायला पाहिजे. हे भरपूर उंच घेतले दोन्ही आपण साधारण पॅरापेट्रॉल तीन फुटाला ते त्याच्या वाटून पडायला नको. आणि तिथे खाली आउटपोल होता ना त्याच्या वरच घ्यायला लागलं रेलिंग. पूर्वी आठवतोय का आपल्या गिरगाव चौपाटीला काय अवस्था होती, परंतु नंतर त्या सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन त्यांच्या विचारांनी ऐकलं. मला वाटतं नवलकर साहेबांनी त्याच्यामध्ये फार लीड घेतलं होतं. नानांनी पारपण केलं पण त्यावेळेस तिचं फार सुंदर त्यांनी करून घेतलं. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं ते पण काढायचं डोक्यात परत वाढ झाली पाहिजे. पुढे माहीम किल्ला आहे, माहीम किल्ल्यापर्यंत चालता येऊ शकतो किंवा पळता येऊ शकतो. ते मागे झाड आहे नेटवर्क वाढले आणि जर ते गॅबियन वॉल टाकून पण प्रत्येक ठिकाणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.